मिसळ महाराष्ट्राचं आवडतं आणि लाडकं खाद्य. मिसळ आवडत नसलेला माणूस महाराष्ट्रात मिळणं केवळ अशक्य. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मिसळ सर्वांचीच लाडकी. आज आपण जाणार आहोत अशाच एका कडक मिसळचा आस्वाद घ्यायला, जिचं नाव आहे कडक झटका, पुण्यातील बाणेर येथे. चला तर मग बघूया नेमकी कशी आहे ही कडक झटका मिसळ. कडक झटका मिसळ हा व्यवसाय जेव्हा आम्ही सुरू केला त्यामध्ये जेव्हा आम्ही सॅम्पल बनवला, सॅम्पलची टेस्ट तर आमच्या ग्रुप मेंबरला तर फारच आवडली. आम्ही त्याचं अप्रुव्हल घेण्यासाठी अमर राणे, जे वर्ल्ड फेमस शेफ म्हणून जे आहेत अमर राणे, यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना जेव्हा आम्ही आमच्या सॅम्पलची टेस्ट दिली तेव्हा त्यांची जी रिॲक्शन होती ती म्हणजे अप्रतिम होती. त्या क्षणापासून आम्ही अमर राणे या सरांना आम्ही आमचे गुरुवर्य मानून आम्ही पुढे चालत आहोत. तर आपल्यासोबत आहेत जगप्रसिद्ध शेफ मिस्टर अमर राणे सर. सर, कडक झटका विषयी आपलं काय मत आहे? कडक झटक्याचा हा जो फॉर्म्युला आहे हा आम्ही बनवला आहे आणि एक युनिक फॉर्म्युला तयार झालेला आहे. तो म्हणजे त्याला काही लागत नाही, एकदम इन्स्टंट आहे. त्या मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग त्याची करी तयार होते, एक सुंदर करी तयार होते. आणि त्याच्यामध्ये मटकी बाकी फरसाण बिरसाण टाकून असं ते ॲक्च्युअली तो फॉर्म्युला आहे. आणि तो अतिशय अप्रतिम झालेला आहे. कारण त्याची टेस्ट मी बरेचसे
फॉरेनला माझे ओळखीचे ऑस्ट्रेलिया बिस्ट्रेलिया इकडे तिकडे आम्ही ते टेस्ट करायला पाठवलं आणि खरोखरच उत्तम झालेलं आहे की त्याच्याबद्दल काय वाद नाही. समथिंग युनिक. आणि त्याच्यामध्ये निशिकांत पाटील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. इज अ यंग बॉय आणि करत जण काय मिसळायला मी शुभेच्छा देऊन आशीर्वाद देतो. कशी वाटते तू वाटतेस? सुपर. काय म्हणणार याच्याबद्दल तुम्ही? हा जे दम दमची मिसळ हा जो प्रकार आहे दिस इज आय एम टेस्टिंग इट फॉर द फर्स्ट टाईम. आणि आपण जसं म्हणतो की मातीच्या भांड्यात खाल्ल्यावर जो स्वाद वेगळा असतो तसाच ह्या दमच्या मिसळीचा स्वाद हटके आहे एकदम. थँक्यू सर. तुम्ही सांगा. खूप छान आहे मिसळ आणि आउटलेट पण खूप स्वच्छ आहे. सगळी क्लेनलीनेस सगळा मेंटेन आहे. तिखट आहे पण तरी त्रास होत नाही आहे, म्हणजे घशात जळत नाही आहे. पण इट इज व्हेरी टेस्टी आणि द दिस इज टू गुड. म्हणजे हे त्यांनी जे सेपरेट ठेवलं आहे ना की ज्याला जेवढं हवं तेवढं तिखट तो माणूस त्याच्यात घालून घेऊ शकतो. सो दिस इज अ व्हेरी नाईस थिंग. आणि आम्ही आत्ता जी घेतो आहे ती दम मिसळ आहे. सो त्याला मस्त असा कोळशाचा धूर दिलेला आहे. सो इट्स अ व्हेरी डिफरंट टेस्ट. अशी मिसळ मी कधी खाल्ली नाही आहे. सो आय रेकमेंड यू ऑल टू कम हियर अँड ईट इट ॲटलीस्ट वन्स अँड देन आय होप यू विल कम बॅक अगेन, कारण मी तर नक्की येणार आहे. अशी ही कडक झटका मिसळ न कोल्हापूर न खानदेश न नाशिक न साताऱ्याची, ही पुणेरी मिसळ चवीने खाणाऱ्यांची. थँक्यू.